स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, गृहिणी कट्ट्यावरती मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण काही गुरुपद कसं करून घ्यायचं याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत, तसंच गुरुपद का करावं हे सुद्धा सांगणार आहे मी आज। तर सगळ्यात पहिला गुरु हे आपले आई वडील असतात, तर आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, तसंच आई वडिलांना गुरुपौर्णिमेनिमित्त खूप सारा अभिवादन सुद्धा। तर गुरुपद का करून घ्यायचं, तर एक परमात्मा असतो जो आपल्याला वाईट मार्गापासून परावृत्त करण्यासाठी आपल्या पाठीशी सदैव राहावा आणि आपल्याला चांगलं वाईट यासाठी मार्गदर्शन करावे, यासाठी गुरुपद हे करून घ्यायचं असतं। तर 2013 पासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद करून घेत आहे। तर त्यांना मी दरवर्षी विनंती करते गुरुपौर्णिमेला, आणि मी घरच्या घरीच गुरुपद करून घेत असते। मी कधीही कोणत्याही मठामध्ये गेली नाही स्वामी समर्थ महाराजांच्या, फक्त एक योग एकदाच मला योग आलेला आहे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा, आणि तेव्हाच तेवढं मी फक्त मठामध्ये जाऊन गुरुपद करून घेतलं होतं। पण मी दरवर्षी घरच्या घरीच श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद करून घेते। तर मी आज तुमच्याबरोबर माझा हा अनुभव शेअर करणार आहे, तसंच गुरुपद कसं करून घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग हे गुरुपद कसं करून घ्यायचं पाहूया। तर सर्वात आधी घर मी लवकर उठते आणि साफसफाई करून घेते, तसंच गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हटलं तर देवारीची साफसफाई करून घ्यायची, देवारा सगळा साफ करून घ्यायचा। आणि देवपूजा झाली की त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना मी माझं आराध्य मानते, मी त्यांना गुरुपद करून घेत असते। तर जो तुम्ही कोणाला गुरुपद करून घेत असेल त्या महाराजांची किंवा त्यांची मूर्ती असेल तुमच्याकडे, तर ती तुम्ही मूर्ती घ्या। तर मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दलच तुम्हाला सांगणार आहे। तर मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो एका तांबणामध्ये घेते, सर्वप्रथम अभिषेक घालून घेते। तर अभिषेक घालताना सर्वात आधी पाण्याचा अभिषेक घालायचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घालून घ्यायचा। तर पंचामृताचा अभिषेक कसा घालावा, दूध साखर दही पुन्हा मध आणि तूप हे मी एका वाटीमध्ये एकत्र घेते समप्रमाणामध्ये, आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याचा अभिषेक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती करत असते। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही याच पद्धतीने सुद्धा मूर्तीला सुद्धा अभिषेक घालू शकता। तर अभिषेक घालून झाल्यानंतर पंचामृताचा पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक घालते, आणि जेव्हा पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक नंतर पंचामृताचा अभिषेक आणि नंतर पाण्याचा अभिषेक करत असताना आपण स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त या मंत्रांचा जप करायचा आहे। स्त्री सुक्त 16 वेळा, पुरुष सुक्त 16 वेळा यांचं पठण करायचं आहे। त्यानंतर तो फोटो एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि अष्टगंध पुन्हा फूल तसंच अक्षदा व्हायचा, आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे। तर स्वामींना तो नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण जे ताटामध्ये, त्यानंतर आपण हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ म्हणजेच पुन्हा गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, खडीसाखर आणि अगरबत्ती हे मी घेते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करते आणि सांगते की श्री स्वामी समर्थ महाराज, आजच्या या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकार करा आणि माझ्या मला योग्य मार्गदर्शन करा, चांगल्या वाईट गोष्टीमध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहा, मला योग्य मार्गदर्शन करा। अशा पद्धतीने मी जे काही माझ्या मनात असतील विचारते, मी स्वामींच्या पुढे मांडते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ते गुलाबाचं फूल, नारळ, अक्षदा आणि अगरबत्ती त्याचबरोबर 11 रुपये त्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करायचं। त्यानंतर जो तुम्ही अभिषेक घातलेला असतो ते पाणी एका हातावरती घ्यायचं, म्हणजे एका पळीने उजव्या हातावरती घ्यायचं, आणि हातावरती घेतल्यानंतर एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र कोणता ते मी तुम्हाला सांगते। अभिषेक केलेलं पाणी जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा जो मंत्र म्हणावायचा आहे तो असा आहे की अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थे जटरे धाराम्य हम शिरसा धाराम्य हम। तर हा मंत्र मी सगळ्या शेवटी व्हिडिओच्या देईनच, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरी जमलं तर मी ते देईन। तर हा मंत्र झाल्यानंतर म्हणून जे आपण तीर्थ हातात घेतलेलं आहे ते तीर्थ प्राशन करायचं आहे आणि हात स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर श्री स्वामी स्तवन याचं पठण करायचं आणि एक माळ श्री स्वामीचं मंत्राची जपायची आहे।
त्याच्यानंतर दिवसभरात जी हे करायची आहे सेवा करायची ती अशा पद्धतीने की तारक मंत्राचं वाचन 11 वेळा करायचं आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करायचं आहे 1 ते 21 हे संपूर्ण अध्यायाचं वाचन करायचं आणि 11 माळींचा जप करायचा आहे. तर तुम्हाला अजून जर जास्त सेवा करायची असेल तुम्ही इच्छुक असाल तर करू शकता. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा आहे आणि जर पौर्णिमेला खूप सारे सेवेकरी असतात जे सत्यनारायणाची पूजा करतात जर पौर्णिमेला जर महिन्याच्या पौर्णिमेला तर त्या सगळ्यांनी आजच हे करायचं आहे सत्यनारायण पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद करून घ्यायचं एकदम घरच्या घरी खूप छान व्यवस्थित आणि साध्या सोप्या पद्धतीने आहे. तसंच तुम्ही जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद करून घेता त्याच्यानंतर वर्षभर तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांची सेवा करता येते त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तर असं आहे की गुरुपद केल्यानंतर नित्यसेवा ही तुम्हाला जमतेच असं नाही. किंवा तुम्ही खूप येणे आनंदाने सांगता उल्हासाने सांगता की स्वामी मी ही सेवा करेन ती सेवा, पण प्रत्येक घराचा एक काही ग्रहदोष असतो की त्यामुळे ती स्वामी सेवा जमत नाही. तर अशा वेळेला मी तुम्हाला माझा स्वअनुभव म्हणून एवढा सांगेन की तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला आणि तारक मंत्र या मंत्राचा जर एकदा जरी जप दिवसभरात केला तर तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील. पहिलं तर तुम्हाला तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रबळ व्हाल आणि पुन्हा एकदम मनापासून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी उत्स्फूर्त राहाल. तर अशा पद्धतीने मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद करून घेत असते जर वर्षी घरच्या घरी कोणत्याही मठात न जाता. तर तुम्हीही घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अशाच पद्धतीने गुरुपद करून घ्या आणि त्याची वेळ आहे काहीतरी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पण पूर्ण दिवस आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर मंडळी गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही गुरुपौर्णिमा खूप छान जावो. श्री स्वामी समर्थचरणी मी प्रार्थना करते की तुम्हाला आजचा दिवस खूप सुखासमाधानात जावो. आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्या बरोबर शेअर करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा होता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.